नमस्कार। होलोत्सवाच्या व रंगोत्सवाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। विविध परंपरांचा, संस्कृतींचा, सण उत्सवांचा आपला देश। प्राचीन काळापासून या सण उत्सवांना खूप मोठी परंपरा आहे। हे सण उत्सव पर्यावरणाचं रक्षण करणारे आहेत, पर्यावरणाला पूरक असे आहेत। आपल्या संतांनी सुद्धा आपल्या अभंगातून हाच संदेश दिला आहे। संत तुकारामांनी तर वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे जणू हेच सांगायचं आहे आपल्या अभंगातून। मंडळी, होळीचा सण थंडीमध्ये शिशिर ऋतूच्या अखेरीस येतो। होळी, त्यानंतर दुसऱ्या दिवशी येणारी धुलवड आणि पंचमीला रंगपंचमी साजरी होते। या थंडीमध्ये वृक्षांची पानगळ सुरू होते। या पानगळीमुळे रोगराई व कचरा पसरतो, त्यामुळे रोगराई होण्याची शक्यता असते। हा कचरा जाळला की रोगराई येत नाही व आपला परिसरही स्वच्छ होतो। आपल्या पूर्वीच्या दंतकथांमध्ये राक्षसीन ही लहान मुलांना अनारोग्याची पीडा देत नाही। लोकांच्या मनात अनेक सुप्त मनोविकार असतात, ते समाजाच्या भीतीने किंवा शालीनतेमुळे प्रकट होत नाही। होळीच्या दिवशी ते बाहेर काढण्याची त्यांना संधी मिळते। म्हणूनच होळीच्या दिवशी अर्वाच्य भाषेत बोलणे हा त्याचाच एक भाग। खरं तर आपल्याला जे वाटतं त्या चौकटीत पर्यावरणाला बसवल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे। म्हणूनच आज होलिकोत्सवाच्या निमित्ताने आजचा आपला विषय आहे पर्यावरणपूरक होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमी। आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी व चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलंय डॉक्टर श्याम आसोलेकर यांना। नमस्कार सर। नमस्कार। कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत आणि होळीच्या तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा। आणि मी आपल्या सगळ्या सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना या शुभेच्छा देऊ इच्छितो होळी आणि रंगपंचमी आणि धुळवडीसाठी। डॉक्टर श्याम आसोलेकर हे IIT मुंबई इथे पर्यावरण अभियांत्रिकी शाखेचे प्राध्यापक आहेत। गेले 23 वर्षापासून ते या क्षेत्रात आहेत। त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं आहे। त्यांच्याकडून आपण सण तर साजरे करायचेच, पण त्याची योग्य पद्धत कोणती आहे हे जाणून घेऊयात। कार्यक्रमातील तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्वाचा आहे। आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स असे आहेत 2490805050, 2498805050। मुंबई बाहेरील प्रेक्षक व मोबाईलवरून डायल करताना 022 हा SD कोड डायल करायला विसरू नका। अच्छा, आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। पर्यावरणपूरक होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमी हा आजचा आपला विषय आहे आणि मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर श्याम आसोलेकर। सर, प्राचीन काळापासून खरं तर आपण हे सण उत्सव साजरे करतोय, आपल्या संस्कृतीचाच तो एक भाग आहे। आता त्याचं रूप थोडं थोडं पालटत चाललंय, पण पर्यावरण आणि होळी यांचा काय घनिष्ठ संबंध आहे? फारच मला वाटतं महत्वाचा तुम्ही सुरुवातीचा प्रश्न विचारला आहे की आपण एकंदर आपल्या रोजच्या जीवनाकडे आणि आपल्या सामाजिक जीवनाकडे पर्यावरण आणि संबंध, इकोसिस्टम, सगळे जीवजंतू आपल्या आजूबाजूचे आणि त्यांची परिसंस्था या दृष्टीने आपण कसं पाहायचं हा खरा आता एक महत्वाचा कळीचा मुद्दा आहे आपल्या नव्या काळामध्ये आपल्यासमोर। आणि आता आजच्या म्हणजे होळीच्या संदर्भात आपण जी आज चर्चा करतोय त्यामध्ये तो फारच महत्वाचा आहे। दोन प्रकारचे प्रश्न असतात बघा पर्यावरणाच्या संदर्भामध्ये। एक म्हणजे आपल्या रोजच्या जीवनातून आपण रोज रोज जे करत असतो त्याच्यातून निर्माण होणारे प्रश्न, आणि दुसरे म्हणजे आपण कधीतरी जे करत असतो गोष्टी त्यातून निर्माण होणारे प्रश्न। तर होळी आणि रंगपंचमी अशा प्रकारच्या गोष्टींमधून होणारे जे प्रश्न निर्माण होणारे जे प्रश्न आहेत ते एपिसॉडिक म्हणजे कधी कधी निर्माण होणारे किंवा फक्त उत्सवांमध्ये निर्माण होणारे प्रश्न आहेत, पण म्हणून ते कमी महत्वाचे असं मात्र आपण अजिबात समजू नये। याचं कारण असं की या सगळ्या सण परंपरेच्या मध्ये पुष्कळदा काळाच्या ओघामध्ये आपण अशा काही गोष्टी आणलेल्या असतात की ज्या कदाचित फार पूर्वापार काळामध्ये लोकांमध्ये नसतीलही त्या आणि समाज ते पाळतही नसेल, पण आज मात्र आपण ते करतो आहोत। आणि होळीची जी होळीमध्ये जी आपण आग पेटवतो आणि होळी दहन करतो तिच्या बाबतीमध्ये हल्ली आपल्याला फार मोठी स्पर्धा दिसते। अगदी खरं, कारण पूर्वी असं म्हटलं जात होतं की शिशिर ऋतूमध्ये जी पानं गळतात तो सुकलेला पालापाचोळा एकत्र करून त्याची होळी पेटवावी जेणेकरून परिसरही स्वच्छ होईल, परंतु आता मात्र मोठी मोठी लाकूड वृक्षतोड होते। खरं, अगदी खरं बोललात। आणि मला वाटतं ही फार चिंताजनक गोष्ट आहे।
दोन्ही अर्थाने चिंताजनक आहे, कारण आपल्या देशामध्ये आपल्याला लाकूड फाटा इंधन म्हणून अगदी अजिबात पुरेसा नाही आणि लाकडाचे इंधनाच्या पलीकडे अनेक महत्त्वाचे उपयोग आहेत की ज्याचा हातभार आपल्या देशाच्या विकासाला लागू शकतो. उदाहरणार्थ लाकूड हे कन्स्ट्रक्शन मटेरियल आहे, लाकडापासून आपण कागद बनवू शकतो, लाकडापासून आपण पॅकेजिंग मटेरियल बनवतो, बऱ्याच गोष्टींसाठी अनेक गोष्टी आपण त्याचा उपयोग करू शकतो जो चांगला उपयोग मानता येईल. त्यामुळे आपण तो अशा पद्धतीने ज्याच्यावरती कोणाचे अन्न पेटत शिजत नाहीये आणि कोणाची गरज भागत नाहीये अशा गोष्टींसाठी आपण लाकूड मोठ्या प्रमाणात जाळावं ही खरोखर चिंतेची गोष्ट आहे. मी थोडासा अभ्यास करत होतो या प्रश्नावरती आणि आमच्या असं लक्षात आलं की सुमारे 100 किलो ते 1000 किलो इतकी लाकडा इतक्या वजनाचं लाकूड सरासरी एका होळीत जाळलं जातं आणि साधारण 500 किलो तर लोक जाळतात कुठल्याही मोठ्या मोहल्ल्यामध्ये आणि छोटी अगदी घरगुती किंवा 2-3 फॅमिलीच्या गल्लीच्या लेवलवरती जरी केली तरी त्याच्यामध्ये 150-150 किलो लाकूड तर किमान जाळलं जातं. कारण सर तुम्ही जसं सांगितलं की स्पर्धा, ह्या स्पर्धांमुळे मला वाटतं की ही जी संख्या आहे ती वाढत चालली आहे. खरं अगदी खरं. पण सर होळी दहन आणि धुलीवंदनाच्या ह्या अशा आपल्या वर्तमान पद्धती कोणत्या आहेत मुख्य म्हणजे आणि त्याचा काय काय प्रभाव होतो आपल्यावर? मुख्य म्हणजे आता त्याची ऐतिहासिक परंपरा किंवा सांस्कृतिक परंपरा यात जायला नको, कारण मी स्वतः वैयक्तिक अशा मताचा आहे की समाजधारणेसाठी लोकांनी एकत्र येणं आणि काहीतरी चांगल्या विचारांची देवाणघेवाण त्यानिमित्ताने होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि आज आपण बघतोय की इंटरनेट आणि वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडिया आणि ऍप्लिकेशन्स आणि मोबाईल हँडसेट या सगळ्यामुळं माणसं जास्त दूर चाललेली आहेत. त्यामुळं मी स्वतः ही स्वागताची गोष्ट मानतो की होळी किंवा गणेशोत्सव किंवा अशा कुठल्याही उत्सवांनी लोकांनी एकत्र यावं. आणि माझं वैयक्तिक असं निरीक्षण आहे की होळी हा सण हा काही धार्मिक सण मानला जात नाही, हा खऱ्या अर्थाने सामाजिक सणच आहे. त्यात सगळ्या पद्धतीचे लोक सामील होतात. पण त्याच्यामध्ये आपण जे मोठी आग पेटवतो किंवा आपण नंतर धुळवडीमध्ये किंवा रंगपंचमीमध्ये मोठ्या प्रमाणावर आपण पाण्यामध्ये रंग मिसळून ते आपण इकडे तिकडे इतस्तथा फेकतो, त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये लाकूड फाटा जाळणे हा एक नुकसान तुम्हाला मी आधी सांगितलंच आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त पाण्याचं नुकसान करणे, नंतर ते घाणेरडं पाणी जमिनीवरती टाकून जमिनीचं नुकसान करणे, त्याचा पोत बदलणे, खरं आपण असं म्हणू शकतो की जे त्याचं पूर्वापर स्वरूप होतं ते कुठेतरी आता बदलत चाललेलं आहे. सर आपल्याला प्रेक्षकांचा एक पहिला फोन आलेला आहे, आपण घेऊया. भारत वावळ आपल्याशी बोलताय डोंबिवलीवरून. नमस्कार. नमस्कार. नमस्कार भारत. त्याप्रमाणे आपण दोघांना होळी व रंगपंचमी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आपला हॅलो बोला. आपल्या दोघांना नमस्कार आणि होळी आणि रंगपंचमी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सर माझा प्रश्न असा आहे की आपण होळी साजरी करताना नेहमी वृक्षांची झाडे पाने फुले लाकडे यांचा उपयोग करतो आणि मला वाटतं निश्चितपणे आपल्या जी संपत्ती आहे राष्ट्राची तिचा पण आपण गैरउपयोग करतो. त्याचप्रमाणे रंगपंचमी खेळताना रंगामध्ये पण अशा प्रकारचे केमिकल असू शकतात आणि हे एकमेकाला आपण लावण्यामुळे साहजिकच आपल्याला अपाय होण्याची किंवा हानिकारक होण्याची शक्यता असते. तर यावर पर्याय काय आपण सुचवाल आणि यावर उपाय काय आपण सुचवाल? धन्यवाद. धन्यवाद. हळूहळू आपण त्या प्रश्नाकडे, याचा प्रश्न फारसे महत्वाचा प्रश्न आहे, आपण या कार्यक्रमाच्या ह्याच्यामध्ये आणि तुम्ही पण हा आमचा कार्यक्रम पाहत राहा आणि आम्ही तुम्हाला सगळ्या प्रश्न उत्तर देऊ. होळी धुलीवंदन आणि रंगपंचमी उत्तर आपण देऊया. खरंय. पण मला सांगा सर, यातून शारीरिक अपंगत्व येतं, पर्यावरणाला नुकसान होतं, जल प्रदूषण होतं, ह्या एक एक मुद्द्यांवर तुम्ही काय मार्गदर्शन कराल? मला असं वाटतं की सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं पाहिजे ते म्हणजे आपण जेव्हा होळी पेटवतो तेव्हा होळी मधून जो आग जी आग निर्माण होते त्या आगीचे काय दुष्परिणाम असतील ते आपण विचार केला पाहिजे. या संदर्भामध्ये श्री मिलिंद देशमुख आपल्या महाराष्ट्र शासनाचे फायर ऍडवायझर चीफ ऍडवायझर आहेत ते, त्यांनी मान्य केलंय की आपल्या प्रश्नांची ती उत्तर देतील आज फोनवरती. तर आपण त्यांना फोन लावून त्यांना ते फोनवरती आले की आपण त्याच्यावरती जास्त तज्ञांचं मत आपण घेऊच या. पण तोपर्यंत तुम्हाला मी काही गोष्टी सांगतो, त्या म्हणजे अशा की ओपन फायर असं उघड्या जागेवरती आग लावणे हा फार मोठा हॅझार्ड मानला जातो आमच्या पर्यावरण शास्त्रामध्ये. आम्ही कुठलाही कुडा कचरा जाळणे ही आम्ही चांगली गोष्ट मानत नाही आणि मुंबईकरांना तर सध्या देवनार डम्पिंग ग्राउंडमध्ये जी फार मोठी आग लागलेली आहे त्यामुळे फक्त आगच नाही तर त्यातून निर्माण होणारा स्मॉग आणि मोठं एअर पोल्युशन आणि त्यातून निर्माण होणारे धूर आणि त्याचा वास याच्यामुळे संबंध तिथला संबंध तो शिवाजीनगर एरिया आणि चेंबूरकर सगळे चेंबूरकर हे त्रस्त आहेत सध्या. त्यामुळे वेगळं सांगायला नको की ओपन फायर ही अजिबात चांगली नाही.
किंवा पूर्वी एक गाव एक होळी जसं गणपती एक गाव एक गणपती अशी एक पद्धत पण आता हल्ली आपण बघू तर गल्लोगल्ली किंवा प्रत्येक सोसायटी वाईज होळ्या करण्याची एक पद्धती रुजू झालेली आहे. मला असं वाटतं की निश्चितच आपल्याला याच्यावरती कुठेतरी संयमाने निर्णय घ्यावे लागतील. होळी बंद करावी अशा मताचा मी नाही, परंतु ती करताना आपण संयम आणि विचारपूर्वक आणि ज्ञानाच्या आधारावरती ती साजरी करावी याचे मात्र मी नक्कीच आग्रह धरतो. अगदी खरं आहे सर. श्री मिलिंद देशमुख यांचा फोन आपल्याला लागलेला आहे, तर आपण त्यांच्याकडून काही मार्गदर्शन करून घेऊया. सर नमस्कार. मिलिंदजी हा नमस्कार. नमस्कार नमस्कार. आम्ही इथे होळीच्या संदर्भामध्ये चर्चा करतो आहोत आणि तुम्ही महाराष्ट्राचे फायर ऍडवायझर आहात आणि या शासनाला तुम्ही आणि एमआयडीसीला आणि एकंदर सगळ्या फायर डिपार्टमेंटला तुम्ही डायरेक्शन देतात अनेक वर्ष, त्यामुळे तुमच्या सहभागाची आम्हाला आवश्यकता आहे आणि तुम्ही तुमचं जर एक्सपर्ट ओपिनियन तुम्ही दिलं तर आम्हाला आमच्या प्रेक्षकांना फार फायदा होईल देशमुख साहेब, म्हणून मुद्दाम तुम्हाला फोन लावलाय. आपण ऐकताय ना माझं बोलणं? हो मी ऐकतो. तर माझा प्रश्न आता असा आहे तुम्हाला की आपण जे हे होळी दहन करतो ओपन फायर जे निर्माण करतो त्याचा काय दुष्परिणाम होऊ शकतो आणि त्याच्यामुळे तुमच्या फायर डिपार्टमेंटला काही प्रॉब्लेम्स आलेले आहेत का, काय काळजी घेतली पाहिजे, विशेषतः म्हणजे त्याच्यामुळे जास्त काही आगी लागल्या किंवा काही प्रॉब्लेम तयार झाले असा काही तुमचा अनुभव आहे का? नाही, असं आहे की माझ्या 34 वर्षाच्या सेवेमध्ये दोन सण असे आहेत की जिथे अग्निशमन दलाच्या लोकांनी मुख्यालय सोडू नये, असं एक आहे दिवाळीचा आणि दुसरा आहे होळीचा. अरे बापरे. जिथे आगीच्या दुर्घटना या माणसाच्या चुकीमुळे जास्त प्रमाणात घडतात आणि मुंबई सारख्या शहरात म्हणा किंवा पुणे आहे, महाराष्ट्रामध्ये जी 10 लाख पेक्षा लोकवस्तीची जी शहरं आहेत अशा ठिकाणी ज्यावेळेला आपण दाट वस्तीमध्ये ज्यावेळेला होळी करतो त्यावेळी पर्यावरणाचे तुम्ही तज्ज्ञ आहात, मी फक्त अग्निशमन आणि अग्निशा म्हणजे अग्निप्रतिबंधक उपाययोजनांच्या दृष्टीने फक्त मी सांगतोय की त्याकरता किमान दाट वस्तीमध्ये होळी करताना लाकडाचे जे भुसभुशीत कचरा पाला पाचोळा वगैरे मग अशी त्या जनरली सांगतात की बाबा पाला पाचोळा जाळावा, पण मुंबई सारख्या शहरामध्ये मी म्हणेन की तुम्ही जी झाडं तोडलेली आहेत आणि अशाही पद्धतीने ते झाडांचे ते तुकडे आहेत ते कदाचित वाया जाणार आहेत किंवा टाकाऊ फर्निचर आहे जे आपण अनेक ठिकाणी जिन्यांमध्ये वगैरे लावून ठेवतो आणि त्याच्यामुळे आमच्या अग्निशमन दलाच्या लोकांना खूप अडचण निर्माण होते, तर अशा प्रकारच्या वस्तूंचा वापर करून जेणेकरून ती आग आजूबाजूच्या वस्तीमध्ये पसरणार नाही अशा पद्धतीने लावणं, त्या एक सण म्हणून एक परंपरा म्हणून ते करताना ते खूप माफक प्रमाणामध्ये असणं, खरं तर कालांतराने ते इतकं कमी केलं पाहिजे की आपण एखादा दिवा लावून सुद्धा ती आग हे करू शकतो. अगदी खरं आहे. एक वर्ष होळीला अमेरिकेमध्ये होतो आणि अमेरिकेमध्ये जे आपले न्यू जर्सीमध्ये जे हिंदू लोक आहेत त्यांनी होळी घरामध्ये केली होती आणि जसं आपल्याकडे होम हवनाच्या वेळी ज्या लहान काठ्या वापरतात तशा वापरून एका होम कुंडामध्ये त्यांनी होळी केली होती आणि ती होळी करताना त्यांनी दक्षता घेतली होती की त्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक स्मोक डिटेक्टर असतो, तर त्या स्मोक डिटेक्टर पर्यंत जर धूर गेला तर तिथलं पब्लिक फायर ब्रिगेड तिथे ताबडतोब धावून येतं, तर तिथला अवेअरनेस आणि आपल्याकडची एकूण परिस्थिती बघितली, महाराष्ट्राचं जवळजवळ 3 लाख स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रफळ हे नगरविकासाच्या नागरीकरणाच्या बाहेरचं आहे, ग्रामीण भागामध्ये गवताच्या गंजी असतील, ज्वारीचा कडबा असेल, गव्हाचा काड असेल, तर ह्याच्या गंजी वगैरे लागल्या जातात, तर त्याला एक सुद्धा जर असं तिनका आगीचा गेला तर शेतकऱ्यांचं आज जे नुकसान म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे होत आहे त्याच्यामध्ये आपण एक मानवनिर्मित अशी आपत्ती निर्माण करतो आणि या होळीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास तर आपण करतोच, लाकडाचं महत्व आपल्या सगळ्यांना आता सुशिक्षित लोकांना माहिती आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन ज्यावेळी ह्या ह्याच्यामुळे ज्या आगी लागतात त्या आगी अतिशय महाप्रलयंकारी ह्याच्यातून निर्माण होऊ शकतात जर त्याची पूर्व काळजी घेतली नाही तर, त्याच्यामुळे हा एक कार्यक्रम तुम्ही जो करताय दुर्दैवाने मला हा कार्यक्रम बघायला संधी नाही, मी एक ठिकाणी अडकलेलो आहे, पण तरी सुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला वाटतं ही एक चांगली जनजागृती करण्याचा सह्याद्री चॅनलचा हा उपक्रम आहे आणि यातून बरेच लोक बोध घेतील. आज मी सुद्धा मूळ ग्रामीण भागातला आहे, ग्रामीण भागाशी माझा रोजचा संपर्क आहे, मी ग्रामीण भागामध्ये पोस्टिंग होतं माझं, तिथेही मी काम केलेलं आहे आणि अशा ठिकाणी काही ठिकाणी तर म्हणजे रासायनिक कारखान्यामध्ये जिथे जी लोक राहतात ती मध्येच कुठेतरी होळी करतात आणि त्याचे जे बर्निंग सिंडर्स असतात पार्टिकल असतात ते उडून एखाद्या रासायनिक कारखान्याला आग लागलेली अशी सुद्धा दुर्घटना
तारापूर सारख्या ठिकाणी घडलेली आहे, तर मला वाटतं की याचं आपण एक सर्वसाधारण भान ठेवणं की माझी जी जिथं राहतो, माझी जी जी वसाहत आहे त्याच्या आजूबाजूला रासायनिक कारखाने आहेत आणि मी काय करतो, तर मला वाटतं हा एक चांगला उपक्रम आहे. अशाच प्रकारचा उपक्रम मी अशी विनंती करेन तुम्हाला या माध्यमातून की दिवाळीच्या वेळी सुद्धा लहान मुलांकरता घेणं, त्या होळीच्या वेळी थोडासा कचरा उडाला आणि तो जर डोळ्यात गेला जे बर्न पार्टिकल असतात ते, तर बऱ्याच लोकांचा डोळा जाणं, डोळे जाणं अशा प्रकारच्या सुद्धा घटना घडतात. तर सण करावा परंतु असा करू नये की जो जीवघेणा असावा आणि आपली परंपरा आपण जपलीच पाहिजे. ती जपताना पर्यावरणाची, समाजाची आणि आपली स्वतःची मनापासून काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. धोक्याची घंटा तुम्ही वाजवली आहे. धन्यवाद. खरं आपली परंपरा आपण जपलीच पाहिजे. आम्हाला अजून काही लहान गावांमध्ये खेड्यांमध्ये कसं करावं याविषयी आम्हाला तुमचं मार्गदर्शन हवं आहे. आम्ही पुन्हा काही वेळा तुमच्याकडे येतो. दुसरे फोन आम्हाला येत आहेत. आम्ही परत तुमच्याकडे येतो. अगदी खरं. म्हणजे जसं त्यांनी सांगितलं की छान सांगितलं, होळीचा सण साजरा करावा, आपली परंपरा आपण जपावी, पण ती जपताना तेवढीच काळजी घेणं गरजेचं आहे. संयम बाळगावा. बरोबर, संयम बाळगावा. अगदी खरं. सर, याच्यामध्ये पर्यावरणाचं प्रदूषण तर होतच आहे, जीवितालाही हानी होते. दुसऱ्या दिवशी जी आपण धुळवड साजरी करतो त्याच्याविषयी काय सांगाल? फार चिंताजनक चित्र आहे तुम्ही जो प्रश्न विचारलाय तो. आणि मला असं वाटतं आपण खरोखर अंतर्मुख होऊन आपण या गोष्टीवरती विचार केला पाहिजे. मी तुम्हाला एक हे दाखवतो की कसं होतंय त्याचं चित्र. ऍक्च्युली एक स्लाईड दाखवतो तुम्हाला एक मी की इथं हा फोटोग्राफ आहे आपल्या समोर आणि हा आपण पाहिला की तुमच्या लक्षात येईल. यात तुम्ही पहा की कोणीतरी कुत्र्याला आंघोळ घातलेली आहे रंगाने. इथे मासे मेलेले आहेत खाडीमधले आणि तो कोळी अतिशय दुःखी आहे. त्यामुळं कोणीतरी भांग पिऊन आणि दारू पिऊन रंगाला झोपलेला आहे आणि कोणीतरी कोणाच्या तरी उंटाच्या बछड्याला सुद्धा रंग लावलेला आहे राजस्थानमध्ये. तर आणि त्या मुलाला ते आवडलेलं नाही हे स्पष्ट दिसते त्या चेहऱ्याकडे पाहून आपल्याला. तर मला असं वाटतं की आपण फार सेन्सिटिव्ह राहून या प्रश्नाकडे पाहिलं पाहिजे आणि हे असं आपण वरवरचा विचार करून चालणार नाही. खोलवर त्याचा एक विचार झाला पाहिजे. खोलवर विचार केला कारण बऱ्याच वेळेला आता आपल्या इथे खरं तर धुळवड किंवा रंगपंचमी जी पाचव्या दिवशी साजरी करतात ते दोन्ही एका दिवशी दुसऱ्या दिवशी आता रंग खेळले जातात. त्यावेळेलाही खूप काळजी घेणं गरजेचं आहे कारण प्राण्यांनाही कलर लावतात. तर त्यावेळेला हे जलप्रदूषण, जल अपव्यय होतो, त्याविषयी काय मार्गदर्शन दाखवतो तुम्हाला मी. त्याच्याविषयी आपल्याकडे चांगले फोटोग्राफ्स आहेत. बघा देशभरामध्ये काय काय आपण करतोय आणि हे काही माझं ज्ञान नाही, हे इंटरनेटवरनं मिळालेले फोटोग्राफ्स आहेत आणि प्रत्येका फोटोग्राफचं जे कोणाकडनं मिळालं आपल्याला त्याचं आपण हे पण दिलेलं आहे. हा एक फोटोग्राफ जस्ट बघा. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला तो मुद्दाम दाखवतो. वेगळा बघा, माणसांच्या कातडीवरती काय परिणाम झालेला आहे किंवा चेहऱ्यावरती काय परिणाम झालेला आहे रंग पडून. याच्याविषयी अजून काही सांगा सर की याचे धोके किती गंभीर आहेत त्याविषयी मार्गदर्शन करा. आपण त्याविषयी बोलूच या कारण आपल्याकडे आणखी एक तज्ञ आपल्याला आपल्याशी बोलायला तयार आहेत त्या बाबतीमध्ये. पण सांगायचा मुद्दा म्हणजे असा की तुम्हाला जलप्रदूषण आणि जलाचा अपव्यय. बघा आता आपण ज्या पद्धतीने आपण तोंडावरती पाणी टाकतोय किंवा हे करतोय याच्यामध्ये पाणी वाया चाललंय हे बोलणं तर नक्कीच महत्वाचं आहे. पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे या मुलीचा डोळा जर गेला तर आश्चर्य वाटायला नको. सर, अतिशय गंभीर असे धोके असतात. आपल्याला एक फोन आलाय सर सांगलीवरून. मंजुषा आपल्याशी बोलतायत. नमस्कार मंजुषा, बोला. हॅलो. हा नमस्कार, बोला. मी मंजुषा सुधीर आफळे बोलते सांगलीहून. हा बोला, तुमचा प्रश्न विचारा. फॅन आहे मी, अगदी रेग्युलर कार्यक्रम ऐकते आणि आज सर जे बोलतायत, तुम्ही जी चर्चा करताय त्याबद्दल मला थोडस माझ्या स्वरचित कवितेतून सांगा असं वाटतंय. अगदी थोडक्यात सांगा. दोन ओळी अगदी थोडक्यात सांगा. हो सर. होळी रे होळी पूर्णाची पोळी एकात्मतेची बांधूया मोळी. होळी रे होळी पूर्णाची पोळी समाज कंटकांची मोडूया टोळी. होळी रे होळी पूर्णाची पोळी विकासासाठी कमी करू जन ओळी. होळी रे होळी पूर्णाची पोळी सहकार्याची वाटूया गोळी. व्हेरी गुड. खरंच धन्यवाद. धन्यवाद. खूप छान त्यांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. ती होळी आणि एकात्मता एक खूप छान त्यांनी मान्य आहे. त्यांचं म्हणणं मला खरंच मान्य आहे की होळीच्या निमित्ताने एकत्र येऊन ही जी एकात्मता आहे याविषयी आपण खरंच सगळं जाणून घेऊयात. सर, आता तुम्ही खरंच खूप छान अशा स्लाइड्स आम्हाला दाखवल्या आणि आपण बघितलं की होळी दहन करताना त्याचे किती त्याची प्रिकॉशन्स, किती काळजी घेतली पाहिजे. प्राण्यांवर होणारा प्रभावही आहे त्याविषयी तुम्ही अजून सांगा. ध्वनी प्रदूषणही आपण खूप मोठ्या प्रमाणावर करतो.
त्याविषयी सांगा. खरंय, खूप मोठ्या प्रमाणात आपण ढोल ताशे वाजवतो, नकोथळा आवाज करतो. होळीमध्ये तर अशी प्रथा आहे की धुलीवंदनामध्ये की लोक रिकामे डबे किंवा काहीतरी घेऊन त्याच्यावरती हातातल्या एखाद्या लाठीने लाटण्याने आवाज करतात. तर या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या कानावरती वाईट परिणाम होतोच हे सांगायलाच नको. हा आपण स्वतःवर आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांवरती केलेला एक प्रकार अन्यायच आहे. पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे आजूबाजूच्या झाडांवरती बसलेले पक्षी आणि आजूबाजूचे पाळीव प्राणी या लोकांच्या या घटकांच्या वरती काय परिणाम होतो हे आपल्या मनात सुद्धा येत नाही. आणि आवाजाचा काय परिणाम होतो याचा आपण विचार. आमचा कुत्रा, माझ्या घरातला कुत्रा हा कायम पलंगाखाली लपलेला असतो जेव्हा अशा बाहेर अशा प्रकारचा आवाज सुरू असतो त्यावेळेस. सर, जसं तुम्ही आता सांगितलं की आपल्या प्राण्यांवरही त्या रंगांचा प्रादुर्भाव होतो तसं आपल्या शरीरावरही होतो. मगाशी जसं तुम्ही सांगितलं की आपले अजून एक एक्सपर्ट आहेत डॉक्टर महेंद्र कुरा, ते आता आपल्या सध्या लाईनवर आहेत. बघूया ते काय मार्गदर्शन करतात आपल्याशी. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. नमस्कार डॉक्टर कुरा. कुरा हे स्किन स्पेशालिस्ट आहे, क्षयरोग तज्ञ आहे. आणि ते आपल्याला डॉक्टर तुम्हाला आम्हाला असं विचारायचं आहे की हे खरंय का हो या सगळ्या रंगांचा माणसाच्या कातडीवरती बराच परिणाम होतो आणि त्यामुळे तुमच्याकडे बऱ्याच केसेस येतात, हे खरंय का? हो, काही प्रमाणात रंगाने त्वचेवर तर शरीरावर किंवा आपल्या आरोग्यावर होतच की जरी हे सगळ्यांमध्ये नसेल तर काही काही जणांना यांचं प्रमाण यांचा असर आपल्या त्वचेवर तर मुख्यतः होऊ शकतो. खरं आहे. कुठल्या प्रकारचे सर आपल्याला आजार दिसतात त्वचेवरती? काय अलर्जी दिसते किंवा त्यांची काळजी कशी घ्यावी? पुरळ येते, कातडी जळते, काय होतं? म्हणजे कॉमन जर बघितलं त्या रंगाने खाज येऊ शकते, खाज फुटू शकते रंगाने, किंवा छोटे छोटे असे पुरळ किंवा रॅश म्हणतो असे येऊ शकतात, किंवा सुरुवातीला थोडस चुरचुरणे किंवा जळजळ होणे किंवा आग होणे असे कंप्लेंट होऊ शकतात. आणि नंतर 2-3 दिवसाने जर बघितलं तर काही काही पेशंट स्किन ड्राय होते, कोरड पडते, असेही कंप्लेंट घेऊन येतात. तर हे स्किनवरचे परिणाम म्हणजे सहसा आम्हाला बघायला मिळतं होळीच्या लगेच सणानंतर पेशंटमध्ये. आणि याच्या व्यतिरिक्त पाण्याने खेळले, पाण्याने जेव्हा खेळतात पिचकारीने त्याच्याने ह्या रंग त्वचे सोडून मग डोळ्यात जाणे किंवा तोंडात जाणे किंवा नाकात जाणे त्याच्याने त्याचे काही थोड्या पदपर्यंत आरोग्यावर परिणाम होतात. त्याच्यामध्ये असं काही आहे का की फक्त मुलांच्यावरती परिणाम होतो किंवा स्त्रियांच्यावरती होतो असं आहे का सगळ्यांवरती होतो परिणाम? नाही, म्हणजे वयाचा आणि या इफेक्ट जास्त असं आपल्याला फरक करता येत नाही. सगळ्याच वयाच्या गटातील लोकांवर परिणाम होण्याची शक्यता असते मला वाटतं. मुलांच्या मध्ये आम्हाला नेहमी झालेलं दिसतं डोळ्याला इकडे तिकडे, कोणीतरी आजूबाजू लोक सांगतात की मुलाला दवाखान्यात न्यावं लागलं, कारण मला वाटतं मुलं जरा जास्त बेछूटपणाने आणि धुंदीमध्ये खेळतात असं असावं करायचं कारण. तो फरक आहे, शेवटी हा सण आहे आणि खेळ आहे. तर मुलांमध्ये जे कंट्रोल नसताना किंवा ज्या प्रमाणाच्या बाहेर खेळणं किंवा मग ते काय वापरतात त्याच्यावर न म्हणून ते प्रमाण आणि शेवटी कुठलाही त्रास झाला तर मुलांमध्ये सेन्सिटिव्हिटी जास्त असते. अगदी खरं. पण शक्यता सगळ्यांमध्ये होण्याची शक्यता असतेच आणि मुलांमध्ये किंवा यंग जनरेशनमध्ये हे प्रमाण थोडंसं जास्त आढळतं. त्वचारोग तज्ञ म्हणून डॉक्टर तुम्हाला सांगता येईल का आम्हाला की आम्ही जर समजा नॅचरल रंग वापरले, उदाहरणार्थ हळद किंवा अशा पद्धतीच्या गोष्टी वापरल्या किंवा पालकाचा ज्यूस रंग हिरवा रंग म्हणून किंवा मेहंदी असं जर आम्ही वापरलं तर तुम्ही असं तुम्हाला असं वाटतं का की हा प्रॉब्लेम काही प्रमाणात सोडवता येईल? नक्कीच, कारण आपण जेव्हा जर कम्पेअर केलं तर ज्या प्रमाणात होळी खेळली जाते तर जे नॅचरल कलर्स म्हणतात रंग आहेत जे हर्बल किंवा नॅचरल प्रोडक्ट आहेत त्याच्याने असर नेहमीच थोडं कमीच दिसेल. बहुतांश असर जे आहेत त्या केमिकल्स आहेत किंवा डायज जे इंडस्ट्रीज मध्ये किंवा ऍसिड किंवा मग असे ग्लास पावडर म्हणा ज्या जे वापरल्या जातात त्याच्यामुळे ती त्वचेला एलर्जी. अभ्रक सॉल्व्हंट, ग्लास पावडर अशा प्रकारच्या चमकणाऱ्या गोष्टी किंवा सॉल्व्हंट वापरू नयेत. धन्यवाद डॉक्टर. जसं डॉक्टरांनी सांगितलं की ते काय वापरतोय हे महत्वाचं आहे. मगाशी तुम्ही सांगितलं गप्पन शौगामध्ये की आता डॉक्टरांकडे आपल्याला मार्गदर्शन मिळालं की नैसर्गिक कलर किंवा ह्या नैसर्गिक घटकांपासून बनवलेले कलर वापरावेत, त्याविषयी तुम्ही सांगा आता. आहेत की त्याच्यावरती जसा प्रश्न आहे तसे उत्तर सुद्धा आहेतच आणि विज्ञानाची गंमत तीच आहे आणि विचार करण्याची गंमत तीच आहे की असे अनेक चमत्कार आपल्याला करता येतील, आपले प्रॉब्लेम सोडवता येतील. उदाहरणार्थ तुम्ही हे पहा की आपल्याला अशा अनेक मुळ्या, हळद अशा प्रकारच्या अनेक वस्तू आपल्याला वापरून
आणि झाडपाला आणि फुलांचे पाकळ्या अशा वापरून आपल्याला नॅचरल रंग वापरता बनवता येतील. हे रंग कोरडे रंग म्हणूनही खेळता येतील आणि या रंगांचं सोल्युशन करून त्या रंगावर अंगावर टाकता येईल आणि याचा शरीरावरती परिणाम होण्याची शक्यता बरीच कमी आहे. कारण हे आपण ज्या गोष्टी खातो किंवा नेहमी हाताळतो आपल्या स्वयंपाकघरातल्या आपल्या जीवनातल्या आपल्या बागेमधल्या वस्तू असल्यामुळे आणि अनेक अनेक गोष्टींचा असा आपल्याला वापर करता येऊ शकतो रंगांचा म्हणून. आणि लोकांनी केलेला आहे तो. हल्ली याची फार मोठी वेव आहे आणि फार आनंदाची गोष्ट आहे की अनेक समाजसेवी संस्था या पद्धतीने करतायत. आता मी तुम्हाला जे दाखवतोय आता हे सगळे जे रंग आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला जे दाखवतोय मी या सगळ्या गोष्टी मला पर्यावरण दक्षता मंचच्या मिसेस जोशींनी आणून दिल्या. आणि अशा प्रकारच्या स्वयंसेवी संस्था आता लहान मुलांच्या मध्ये आणि कम्युनिटीजमध्ये वेगवेगळ्या घरांमध्ये जाऊन स्त्रियांचे गट घेऊन त्यांच्यामध्ये प्रबोधनाचं काम करतायत. आणि गंमत म्हणजे अशी की याच्यातून त्यांनी खेळ निर्माण केलाय. म्हणजे पर्यावरण दक्षता मंच अशी शाळा चालवते पर्यावरण शाळा आणि ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी म्हणजे अक्षरशः डझनावारी शाळांमध्ये जाऊन वर्षभर त्याचे प्रोग्राम चालू असतात आणि मुलं फुलं रगडून आणि पाकळ्या रगडून त्याच्यापासून रंग बनवतात. भाजीच्या पाल्यापासून रंग बनवतात. ते रंग एकमेकांच्या अंगावर टाकतात आनंद लुटतात आणि अजिबात कोणाचंही नुकसान त्याच्यामधून होत नाही. मला असं वाटतं सर हा मुद्दा खूप महत्वाचा आहे नाही का की जसा असा नियमही आपल्या सरकारचा की हे पर्यावरणाचं जे शिक्षण आहे ते मुलांना शाळेपासूनच उपलब्ध करून द्यावं. खरे मला असं वाटतं की आपण नेहमीच पाहतो की जे अभ्यासक्रमात टाकलेले जे आपल्या शाळेमध्ये टाकलेले ती मुलं चटकन आत्मसात करतात. मला वाटतं ती फार महत्वाचा तुम्ही मुद्दा सांगताय हा. आणि म्हणून शाळेमध्ये आपण मुलांना खेळ म्हणून शिकवताना या गोष्टींचा अंतर्भाव करणं हा डोळसपणा शाळेने पण दाखवला पाहिजे आणि समाज सुधारकांनी पण दाखवायला पाहिजे. मग आता सर हे होळी उत्सव साजरा करण्याच्या अगदी नाविन्यपूर्ण आणि सुलभ पद्धती कोणत्या आहेत की जेणेकरून आपण आपल्या प्रेक्षकांना मार्गदर्शन करू शकतो. अगदी खरं सांगू का फार मोठी होळी पेटवू नका. अगदी माझी खरंच म्हणजे ही विनंती आहे. कारण विनाकारण आपण स्वतःला त्रास निर्माण करतो. आता श्री मिलिंद देशमुख आपल्याशी बोलले फायर चीफ त्यांच्या डिपार्टमेंटला त्रास होतो हा तर भाग आहे समजा. पण त्याच्यापेक्षा महत्वाचा भाग म्हणजे आपण स्वतःवरती फार मोठी आपत्ती निर्माण करू शकतो आणि आपण त्याच्यावरती खूप प्रयत्न केला पाहिजे की हे मला कसं टाळता येईल. तेव्हा छोट्यात छोटी होळी करणं संयम ठेवणं आणि अगदी मोघम ते काम करणं थोड्या वेळामध्ये ही काळजी आपण प्रत्येकाने घेतली पाहिजे. आणि हा आपल्या मनावरती आपण दाखवलेला ताबा आहे याचा कुठे आपल्या आनंदाशी सगळ्या आनंदाचा स्रोत छोटी आपल्या आतमध्ये मोठी होळी पेटवली म्हणजे काहीतरी फार छान केलं असं समजायचं कारण नाही. आणि तुम्हाला आपण मागे म्हणाल तसं स्पर्धाही त्याच्यामध्ये आपण काढून टाकली. स्पर्धाही नसावी. आपल्याला सर एक फोन आला आपल्या प्रेक्षकांचा. अरुण डोंगे आपल्याशी बोलतात औरंगाबादवर. नमस्कार. नमस्कार अरुणजी बोला. नमस्कार मॅडम, मी अरुण डोंगे बोलतोय औरंगाबाद जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यामध्ये. अकोलेकर सर सह्याद्री वाहिनी आणि चांदूरकर मॅडमना माझ्यातर्फे होळीच्या खूप खूप शुभेच्छा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला चांदूरकर मॅडमने होळी सणाची पार्श्वभूमी अतिशय समर्पक आणि वैज्ञानिक दृष्टीने प्रेक्षकांसमोर मांडली. खूप आवडली. होळीची परंपरा स्पष्ट करताना चांदूरकर मॅडम म्हणाल्या की होळीच्या दिवशी अनेक तरुणांच्या मनात जे सुप्त मनोविकार असतात ते बाहेर येतात आणि आर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून सणांची औपचारिकता पूर्ण करतात. मात्र अशा वेळेस मॅडम यातून अनेक भांडणे होणे जीवितहानी होणे परस्परात तेढ निर्माण होणे याचे प्रमाण हल्ली जास्त प्रमाणात वाढत आहे. तर अकोलेकर सरांना माझा असा प्रश्न आहे की आर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून समाज विघातक परंपरेने होळी सण साजरी करण्यापेक्षा काहीतरी समाजप्रिय उपक्रम राबवण्यास प्राधान्य का देण्यात येऊ नये काय वाटतं. खूपच छान विचारलं. छान त्यांचा प्रश्न होता. खरं सांगतो तुम्हाला मी आर्वाच्य शिव्या किंवा दुसऱ्याला दुखावेल अशा पद्धतीची भाषा होळीच्या दिवशीच काय केव्हाच वापरू नये. तुम्ही अगदी सहमत असाल माझ्याबरोबर या मुद्द्यामध्ये. पण त्यामुळे ती होळीच्या संदर्भात ती सूचना देण्याची गरज नाही. कुठल्याही सुसंस्कृत माणसांनी हे करूच नये. कारण जशी शस्त्रांनी हिंसा होते तशी शब्दांनीसा होते आपण विसरता कामा नये. त्यामुळे त्याविषयी काय आपण फार वेगळं बोलायला नको या क्षणी. पण मला असं वाटतं की तुमचा जो हा मुद्दा आहे की सामाजिक रूढी म्हणून आपण कुठल्या तरी वाईट गोष्टी करणे आपल्या मनातले आपण व्यावहारिक भाषेत म्हणतो भडास काढणे आपल्या मनामधलं काहीतरी दुःख किंवा आपल्या मनामध्ये असलेले आकस हा बाहेर काढणे किंवा कुणाच्या तरी नावाने बोंबा मारणे किंवा कुणाच्या काहीतरी असं शिमगा साजरा करणे मला वाटतं की ह्याचा काही आपल्या संस्कृतीची घेणं देणं नाहीये. ही आपली स्वतःमधली कमीपणा आहे आपला. आणि हा कमीपणा मला वाटतं अगदी सहजतेने दूर करता येईल. ही काय फार मोठी अवघड गोष्ट असं वाटत नाही मला. पर्यावरणपूरक होळी धुलीवंदन आणि रंगपंचमी आणि मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर श्याम आसोलेकर.
सर आपण रंगांविषयी बोलत होतो की तुम्ही दाखवलं की नैसर्गिक रंगांचा वापर करूनही होळी खूप छान पद्धतीने आपल्याला साजरी करता येते. तुमच्याकडे काही स्लाइड्सही आहेत की दाखवतो तुम्हाला हा की हे रंग आपण जेव्हा खेळतो काय काय होतं कसं दिसतं ते फार विदारक चित्र आहे. जेव्हा सामूहिक पद्धतीने आपण घरच्या घरी आपण आपल्या घरच्या कुटुंबियांना रंग लावतो गुलाल लावतो हा एक भाग आहे आणि सामूहिक पद्धतीने जे खेळतो तुमच्या डोळ्यासमोर दिसेल आता की कशा मोठ्या प्रमाणामध्ये बकेट बकेट भरून रंग खूप मोठा पावडर रंग केमिकलयुक्त रंग लोकांच्या अंगावर टाकला जातो हजारो लोक एका वेळेस त्याच्यावरती त्यांच्यावरती त्याचा परिणाम होतो आणि हा एक फार मोठा इश्यू आहे आणि आपल्याला दिसतं की देशभर आपण अशा पद्धतीचे मोठे उत्सव आपण साजरे करतो आणि तुम्हाला सांगायला नकोच आता की त्याच्यामधून एअर पोल्युशन किती मोठ्या प्रमाणात होते किती मोठ्या प्रमाणात स्किनवरती परिणाम होतोय हे सांगायला नकोच तुम्हाला. सर आपण असं म्हणू शकतो की पाणी वाचवा किंवा ही जे आहे जल त्याचाही मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो असं नाही का? अगदी खरंय. मला वाटतं की ही सगळ्यात मोठी समस्या आपण निर्माण केलेली आहे की अशा पद्धतीने अचानक एके दिवशी मोठ्या प्रमाणात पाणी वापरून टाकायचं. पुष्कळ लोकांना त्याची कल्पना नसेलही की म्युन्सिपॅलिटीजना किती त्रास होतो पाणी पुरवठा करताना. या दिवशी जेव्हा आपण होळी अतिशय आनंदात साजरी करत असतो तेव्हा त्यांचे इंजिनियर आणि त्यांचे की मॅन आणि त्यांचे व्हॉल्व चालवणारे त्यांचे कामगार हे मात्र रात्रभर जागे असतात आपल्यासाठी आणि ते तरीही पण पुरेसं पाणी देऊ शकत नाहीत. आपल्या महाराष्ट्रामध्ये अतिशय दुष्काळप्रवण स्थिती आहे. अनेक दिवस आपण पाहतोय वर्षानुवर्ष अनेक ठिकाणी दुष्काळ आहे महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये तर तीन तीन वर्ष लागोपाठ दुष्काळ पडलेला आहे. प्राण्यांना खायला चारा नाही शेतीला पाणी नाही अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे खूप हाल आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपण बेजबाबदारपणाने केवळ आपल्या क्षणिक आनंदासाठी आपण पाणी वापरणं मला मुळीच मान्य नाही आहे अजिबात करता कामा नाही. अगदी खरं सर. आपल्याला आपल्या प्रेक्षकांचा फोन आलाय. उमेश मुळे आपल्याशी बोलतायत बीडवरून. नमस्कार. नमस्कार उमेशजी बोला. हॅलो. हा नमस्कार बोला. बोला मॅडम. आता जर सध्या याला ध्वनी प्रदूषण होत आहे समजा या होळीला जे साऊंड वगैरे लावतात तर त्यामुळे आपल्या पर्यावरणावर नेमका कशा प्रकारे म्हणजे त्याचा इफेक्ट होऊ शकतो? बरं छान छान प्रश्न आहे. धन्यवाद. हे जे ध्वनी प्रदूषण आहे त्याचा पर्यावरणावर आणि पर्यायी माणसांवरही खूप परिणाम होतो त्याच्याबद्दल मार्गदर्शन करा. होतो. मुख्य म्हणजे प्राण्यांवरती आणि पक्ष्यांवरती परिणाम होतो की आपण प्राण्यांचे वकीलही विचारात घेत नाही. आपण प्राण्यांचे वकीलही नसतो आणि पक्ष्यांचे पण वकील नसतो आपण आणि त्यांच्यावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये याचा परिणाम होतो. अगदी तुमच्या आजूबाजू असलेली गाई वासर तुमच्या असलेली मोकाट कुत्री आजूबाजूची किंवा घरातले पाळीव प्राणी मांजर कुत्रा बघा या अशा पद्धतीचे मोठे मोठे आवाज जेव्हा तयार होतात तेव्हा ते बिचारे आपला जीव वाचवण्यासाठी कुठ्याला कळत नाही एक्झॅक्टली हे काय होत आहे आणि ते लपून बसतात. तुमच्या असं लक्षात येईल की तुमच्या आजूबाजूला तुम्हाला कधी दिसतंय का की मोठ्या प्रमाणात मिरवणुका चालल्यात आणि झाडावरती पक्षी बसून आनंदाने ते ऐकतायत मिरवणुका पाहतायत असं तुम्ही कधी आतावरून पाहिलंय का? जसं आपण खिडकीतनं पाहतो बाहेर तसं पक्ष्यांनी पाहिलं झाडावरती बसून आरामात असं आपल्याला कधी पाहायला मिळत नाही का? कारण त्यांना तिथून उडून जाण्याची भावना तयार होते कारण त्यांच्या कानांना सवय नाही इतका आवाज सहन करण्याची आणि त्यांचे कान आपल्यापेक्षा कुत्र्याचे प्राण्यांचे पक्ष्यांचे कान आपल्यापेक्षा अनेक पटीने ऐकत असतात आणि याचा आपल्याला अजिबात भान असत नाही. अगदी खरं. त्यामुळे ध्वनी प्रदूषण मुळीच करू नये. ती बेजबाबदार कृती ठरेल आणि माणूस नावाच्या एका प्राण्याला हा कुणी अधिकार दिलेला नाही. निसर्गामधल्या इतर प्राण्यांच्यावरती आणि पक्ष्यांवरती आपण अन्याय करावा आणि झाडांना बोलता येत नसेल झाडं हलू शकत नसतील त्यांच्या भावना आपल्या डोळ्यात दिसत नसतील तरी असं मुळीच समजू नका की त्यांना भावना नाही त्यांना त्रास होत नाही. त्यांनाही आपल्या एअर पोल्युशनचा त्यांनाही आपण क्रिएट केलेल्या वॉटर पोल्युशनचा त्रास होतो हे अजिबात नाकारून चालणार नाही. आणि शेवटी आपण जे म्हणतो की निसर्गावरती परिणाम होतो वाईट हे का विसरता की शेवटी ते आपल्या अन्नामध्ये येऊन मिसळणार आहे. तीच जमीन तेच पाणी शेवटी आपल्याला अन्नामध्ये आपल्या फळांमध्ये आपल्या भाज्यांमध्ये येणार आहे तेव्हा आपण जे फेकू ते बुमरॅंग सारखं असं गोल फिरून शेवटी पुन्हा आपल्याला त्याची थप्पड बसणार आहे हे अजिबात विसरू नका. तर निदान स्वतःच्या चांगल्यासाठी तरी निदान आपण प्रदूषण करता कामा नये. आपण असं म्हणू शकतो की सर आपण आता इथून पुढे कुठे जाणार आहोत म्हणजे 21व्या शतकाच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत? हे सण उत्सव ही आपली परंपरा आहेच ती आपल्याला जपायचीच आहे आपल्या संस्कृतीचाच एक भाग आहे. पण आता ही जे ग्लोबलायझेशन होत आहे ते 21व्या शतकात आपल्याकडे काय अपेक्षा आहेत त्या? तुम्हाला तर माहितीच आहे की विज्ञान जसजसं प्रगत होत गेलं गेल्या 150-200 वर्षांमध्ये तसं विज्ञानाचं युग आलंय आणि आज 21वं शतक तर ज्ञानी माणसं असं म्हणतायत की 21वं शतक हे ज्ञानाचं आहे. 20व्या शतकाच्या शेवटी माहितीचं महाजाल इंटरनेट निर्माण झालं आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली
आणि कम्युनिकेशनची टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली आणि आता तर 20व्या शतकामध्ये मोबाईल आणि हँडसेट्स येऊन वेगळ्या प्रकारचे खूपच जग छोटे झाले आणि जवळ आले. या काळामध्ये आपली जबाबदारी आणखी वाढलेली आहे की ज्ञानाच्या आधारावरती आपण आपल्या सगळ्या परंपरा, आपलं रोजचं आयुष्य आणि आपले आनंद निर्माण करण्याची आणि साजरा करण्याची कल्पना या आपण कशा बदलून घेणार आहोत हा खरा आपल्या समोर असलेला पेच असं मला वाटतं. आणि होळीच्या निमित्ताने आपण त्याच्यावरती व्यापक चर्चा करावी की ही अमुक एक गोष्ट वाईट आहे असा मुद्दा नाहीये, एकंदर संयमाने कसं जगावं हाच खरा मुद्दा आहे. अगदी खरं. आपल्याला एक प्रश्न आला आपल्या प्रेक्षकांचा. ऍडव्होकेट नंदिनी देशपांडे आपल्याशी बोलतात औरंगाबादवरून. नमस्कार नंदिनी. हा नमस्कार. बोला. मला असं विचारायचं आहे की गेल्या 3-4 वर्षात जे आपण ऋतू निसर्गाचं जे पूर्णपणे बदललेलं आहे तर ह्याला हे प्रासंगिक होळीच्या वगैरे सारखे प्रासंगिक प्रदूषण किंवा नेहमी आपण जे प्रदूषण बघतो ते जबाबदार आहे का आणि असेल तर कसं? धन्यवाद. प्रश्न काय म्हणा त्यांचा नेमका प्रश्न काय? हे जे 3-4 वर्षात हे होळीचं जे बदलतं स्वरूप आहे त्याच्यावर हे जे परिणाम होत आहेत त्याचं प्रासंगिक बदलतं स्वरूप तुम्ही काय सांगाल? मी तुम्हाला तुमचा ऋतुचक्र ही बदलत चाललंय. हा प्रश्न फार व्यापक प्रश्न आहे आणि फार सुंदर प्रश्न आहे. खरं चॅलेंज जे आहे, खरी कसरत आपली जी आहे 21व्या शतकामध्ये ज्ञानाच्या कसोटीवर जगण्याची ती हीच आहे. आणि ऍडव्होकेट देशपांडेंनी फार उत्तम याच्यावरती याला स्पर्श केलं. कारण आता हे जे ऋतुचक्र बदलते आपण बघू शकतो की पाऊस अगदी कोणत्याही वेळी पडतो, म्हणजे आपणच त्या पर्यावरणाला बदलण्यास भाग पाडलंय. खरंच आहे अगदी. आणि कसं आहे की एखाद्या गोष्टीचं प्रूफ आहे का आपल्याकडे, जसं आपण कोर्टामध्ये त्याचं प्रूफ असलं सांगा तरच ते मान्य करतो असं म्हणतं, पण पर्यावरणामध्ये आणि एकंदर निसर्गाच्या परिसंस्थेमध्ये आम्ही अशा प्रकारचा आग्रह धरू शकत नाही. कारण जेव्हा बदल होतो तेव्हा तो कायमचा झालेला बदल असतो, त्याला पुन्हा आपल्याला परत घेता येत नाही. त्यामुळे आपल्याला आधीच संयमाने वागलं पाहिजे. हीच खरी त्याच्यावरची मात्रा आहे की परिणाम झाला तर मग बघू, त्याच्यावरती तंत्रज्ञान वापरू, औषधं वापरू, काही परिणाम झाला डॉक्टरकडे जाऊ असं नाही. ते न होण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे हाच खरा आपल्या समोरचा पेच आहे. अगदी. डॉक्टर, मगाशी गप्पांच्या ओघांमध्ये तुम्ही स्वच्छ भारत याविषयी थोडं सांगितलं, तर मुळात मला असं विचारायचं की होळीचा आणि या स्वच्छ भारत अभियानाचा काय संबंध आहे? आम्हालाही ऐकायला आवडेल. खरंच मला असं वाटतं की ही फार महत्वाची गोष्ट तुम्ही जोडताय आपल्या चर्चेमध्ये की आपण स्वतः आपलं घर ज्या कसोशीने स्वच्छ ठेवतो त्या कसोशीने त्या तळमळीने आपण आपला मोहल्ला किंवा आपलं शहर स्वच्छ ठेवतो का हा प्रत्येकाने अंतर्मुख होऊन पाहण्याचा प्रश्न आहे. म्हणजे आपलं चांगलं भाग्य आहे की आपले या देशाचे प्रधानमंत्रीच आपल्याला सांगतायत की स्वच्छता ठेवा, भारत स्वच्छ असावा. आणि स्वच्छ भारत अभियान आपण पूर्ण देशामध्ये हल्ली राबवतोय. मुंबई पुरतं बोलायचं तर मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन अतिशय मनापासून ते राबवायचा प्रयत्न करतोय. आम्ही IIT मुंबईमध्ये त्याचा प्रयत्न करतोय आणि आम्हाला खात्री आहे की सगळी कार्यालय, सगळे मोहल्ले आपापल्या पद्धतीने पूर्ण आपल्या महाराष्ट्रभर हा प्रयत्न करतायत. पण खरंच एखाद्या पंतप्रधानांनी किंवा एखाद्या मुख्यमंत्र्यांनी सांगायची गरज आहे का आपल्याला की आपण स्वच्छता पाळली पाहिजे? आपल्या स्वतःला कळत नाही का हे? तर मला असं वाटतं आपली ही वैयक्तिक जबाबदारी आहे की सामूहिक हितासाठी आपण वैयक्तिक स्वच्छता बरोबरच आपल्यामुळे आपली जी सामूहिक आपली जी हालचाल आहे की त्या घराबाहेरच्या हालचालींमध्ये सुद्धा आपण स्वच्छता निर्माण केली पाहिजे. आणि मला स्वतःला काही असं वाटत नाही, अगदी खरं सांगतो, कोणीच वाईट वाटून घेऊ नका की ज्या पद्धतीने आपण रंग उधळतो, ज्या पद्धतीने आपण केमिकल्स फेकतो रंगाच्या नावाने, त्यामुळे आपण स्वच्छ भारत अभियानाला कुठल्या पद्धतीने हातभार लावणार आहे असं मला अजिबात दिसत नाही. इनफॅक्ट आपण पूर्णपणे त्याला आपण हरताळ फासतोय असं करताना हे आपण खरं नम्रपणाने स्वतःशी कबूल केलं पाहिजे. आणि हा प्रश्न आत्मपरीक्षणाचा आहे. कायदा करण्याचा, कोणीतरी मी तुम्हाला सांगण्याचा, तुम्ही कोणाला सांगण्याचा हा मुद्दा नाहीये. आणि सुधारण्याचाही प्रयत्न केला पाहिजे. खरं तर अगदी खरं आहे. आपल्याला एक प्रश्न आलाय. बीके केदार आपल्याशी बोलतात लातूरवरून. नमस्कार. नमस्कार केदार, बोला. नमस्कार. हा, ऊर्जा लेखा परीक्षक केदार खमीतकर बोलतोय. आपल्या दोघांनाही हा होळीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हालाही. हा, बोला. तुमचा प्रश्न मला हे विचारायचं होतं की ह्या होळीच्या निमित्तानं ऊर्जेचा किती नाश होतो आणि जर खरं आपण आध्यात्मिक होळी जर आपण साजरी केली, आपल्या जे काही अवगुण आहेत ह्या होळीमध्ये जर आपण नष्ट केलं तर एक खरी आध्यात्मिक होळी साजरी केल्याचं आपल्याला श्रेय मिळेल. आणि भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी ही ऊर्जा जी नष्ट होत आहे या होळीच्या निमित्तानं, तर आपल्याला हे ह्या होळीमध्ये आपल्याला जर बचत करण्याची आपल्याला जनमानसामध्ये एक संदेश आला पाहिजे. आणि खरंच भारत आत्मनिर्भर होण्यासाठी ही ह्या होळीमध्ये जे काही आपण ऊर्जा नष्ट करतो ते आपण हे वाचवलं पाहिजे, हा संदेश आपण सर्वांना पोहोचला पाहिजे. आणि ही ऊर्जा तर किती नष्ट होते आपल्याकडे काही रेकॉर्ड आहे का? धन्यवाद.
मी अक्षरशः आदरान नमस्कार करतो केदारना, त्यांनी फार छान आपल्याला एक दिशा दिलेली आहे चर्चेला आणि धन्यवाद अशा पद्धतीचा एक छान प्रश्न विचारल्याबद्दल. अगदी 100% तुमच्याशी सहमत आहे मी की या देशाला जर आत्मनिर्भर बनायचं असेल तर आपल्याला ऊर्जेच्या संदर्भामध्ये अतिशय मूलभूत काम करायला पाहिजे आणि त्या मूलभूत कामामध्ये जसे नवीन ऊर्जेचे स्रोत आपण शोधत असतो त्याचबरोबर ऊर्जेची बचत करणे आणि जिथं फुकट वाया घालतो आपण अपव्यय करतो तो अपव्यय थांबवणे हे दोन महत्वाचे उपाय आहेत. नव्या पद्धतीने ऊर्जा निर्माण करणे याचबरोबर हे दोन महत्वाचे उपाय आहेत आणि जगामध्ये सगळीकडे जे जे देश पुढे गेलेले आहेत त्या सगळ्यांनी अशा पद्धतीने ऊर्जा वाचवलेली आहे, अपव्यय थांबवलेला आहे, तोही आपण या ठिकाणी करू शकतो. मगाशी मी ब्रीफली सांगितलं होतं, तुमच्या लक्षात असेल की 100 किलो ते 1000 किलो इतकं साधारण इंधन फाटा हा जाळला जातो आणि काही काही ठिकाणी मी बघाशी तुम्हाला एक फोटोग्राफ दाखवला त्यामध्ये तर 2 मजली 3 मजली इमारतीपेक्षाही उंच अशी गवताची गंजी बनवून त्याच्यावरती आपण होळी साजरी करतो पेटवून ती. मला असं वाटतं हे आपण विकृत स्वरूप आपण दिलेलं आहे, कोणी आपल्याला त्याच्यासाठी आग्रह धरलेला नाहीये, आपण स्वतः मनात आग्रह धरलेला आहे. आपण जर नीट विचार करायचा ठरवला आणि विज्ञाननिष्ठ जगायचं असं ठरवलं आपण तर मला असं वाटतं की आपल्याला आपली परंपराही पाळता येईल, आपल्याला आपल्या चांगल्या गोष्टी त्यातनं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आपल्यातलं जे वाईट आहे त्याचं आपल्याला दहन करता येईल आणि आपल्याला चांगल्या पद्धतीने देश पुढे जाईल अशी पावलं उचलता येईल आणि त्या सणाचा आनंदही आपल्याला घेता येईल. अगदी खरंय, वाघाने एका झाडावर आपली नखं ओरबाडली, माणसाने ते झाडच तोडून टाकलं. आता वाघाला आपली हद्द कळेना आणि माणसाला आपली हद्द कळेना. सर, मला असं वाटतं की आपल्या प्रेक्षकांचे खूप छान छान प्रश्न आले पण मुळात त्याच्यासाठी काही ठिकाणी जागरूकता आणि प्रशिक्षण देणं हे खूप गरजेचं आहे. काही सामाजिक संस्था किंवा ह्यांची आपल्याला कशाप्रकारे मदत होते किंवा अशा काही संस्था आहेत का? हो आहेत. मगाशी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे ठाण्यामधली पर्यावरण दक्षता मंच ही संस्था मला वैयक्तिक माहिती आहे कारण मी त्यांच्याबरोबर अनेक पद्धतीने जोडला गेलेला आहे आणि त्यांचं काम मला वाटतं फारच आदरणीय काम आहे त्यांचं. आणि अशा अनेक संस्था महाराष्ट्रामध्ये आहेत हे मला सांगायचंय की अशा चांगल्या करणाऱ्या अनेक संस्था आहेत ज्यांना आपण इन जनरली एनजीओज म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन स्वयंसेवी संस्था असं आपण म्हणतो. मला असं वाटतं की आपल्या आयुष्यातल्या ज्या काही एक महत्वाच्या आपल्याला समाज जीवनामधले जे बदल घडवायचे आहेत ही स्वातंत्र्यपूर्व भारतापासून असलेली परंपराच आहे की नेहमीच व्हॉलेंटरिझम लोकांनी स्वतःहून त्यासाठी वेळ दिला, त्यासाठी कष्ट केले आणि त्यातून समाज बदल हे आपण पाहतो आहोत. आणि आत्ताच्या काळामध्ये निसर्ग आणि पर्यावरण जर वाचवायचं असेल आणि हा ऱ्हास थांबवायचा असेल तर मला वाटतं पुन्हा एकदा आपल्याला अशा प्रकारच्या एनजीओज ना सहकार्य करून त्यांच्या हातून जास्तीत जास्त चांगलं काम घडवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. ही जागरूकता कुठेतरी पसरलीच पाहिजे कारण पूर्वी ऋतूंप्रमाणे सण अशी एक संकल्पना होती पण आता ऋतू आणि ऋतू कधी कोणते येतात हेच आपण सांगू शकत नाहीये. खरंय. आता उदाहरणार्थ कुठे कुठे या लोकांना काम करता येण्यासारखं आहे. एक उदाहरण तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे शाळांच्यामध्ये अनेक शाळांच्यामधून अशा प्रकारचे उपक्रम राबवले जातात पण माझी अशी इच्छा आहे की सगळ्या शाळांमधून या पद्धतीचं काम व्हावं हा एक मुद्दा आहे की मुलांना खेळामधून आणि विज्ञान प्रदर्शन विज्ञानाची लॅबोरेटरी अशा पद्धतीने त्यांना या वस्तू या प्रकारच्या कामामध्ये ओढलं जावं नंबर एक. नंबर दोन म्हणजे नेचर क्लब्स निर्माण करता येतील आपल्याला शाळांमधनं आणि अशा पद्धतीने नेचर क्लब तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट या मंत्रालयाकडून केंद्रीय मंत्रालयाकडून अशा प्रकारच्या नेचर क्लब्सना तर पैसे देण्याची योजना पण आहे. थोडेसेच पैसे आहेत परंतु सगळ्या नेचर क्लब्सना ते पैसे देण्याची योजना आहे आणि ते सरसकट ते पैसे देऊ शकतात जर तुमच्याकडे काही कामाचा प्लान असेल तर. अशा पद्धतीचे फार चांगल्या गोष्टी सरकार सुद्धा त्याला हातभार लावते आणि ह्याच्यामधून आपल्याला जसं आकाश दर्शन किंवा निसर्ग दर्शन पक्षी ओळखणे झाडं ओळखणे फुलं ओळखणे बागकाम करायला शिकणे वॉटर कॉन्झर्वेशनच्या टेक्निक शिकणे अशा प्रकारच्या गोष्टी मुलांना शिकवता येतात आणि हे पूरक मानलं जातं पर्यावरण रक्षणासाठी. अजून एक महत्वाची ऍक्टिव्हिटी म्हणजे ज्याला आम्ही म्हणतो की ऍडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंट म्हणजे काय असतं की वेगवेगळ्या गल्लीमध्ये त्या गल्लीमधले उत्साही सभासद आणि विशेषतः तरुण आणि रिटायर्ड माणसं यांना एकत्र आणून रिटायर्ड माणसांच्या उत्साही मार्गदर्शनाखाली अनेक चांगल्या गोष्टी केल्या जातात. मुंबईमध्ये सुद्धा त्याची उदाहरणं आहेत आणि महाराष्ट्रभर अनेक उदाहरणं तशी आहेत की ज्या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापनाचं चांगलं काम केलेलं आहे, बगीचा निर्माण केलेला आहे, रस्त्याच्या दुभाजकांवरती झाडं लावलेली आहेत, तर अशा पद्धतीची कामं अशी अनेक सामाजिक कामं आपण या लोकांना आपल्या जोडून घेतलं पाहिजे जोडून करू शकतो. आपल्याला एक फोन आलाय, माधवी जोशी आपल्याशी बोलतात ठाण्यावरून. नमस्कार माधवी.
नमस्कार, बोला। नमस्कार, नमस्कार। आपल्याला दोघांनाही होळीच्या शुभेच्छा। धन्यवाद। मी असं मत प्रदर्शित करते की सोसायटीमध्ये सुद्धा खूप कचरा, नंतर झाडांचा कचरा, पालापाचोळा वगैरे, काही कागद वगैरे हे असे जमा होतात। तर माझ्या कल्पनेप्रमाणे दुसऱ्याच्या कंपाऊंड मधली किंवा लाकडं चोरी करून आणण्यापेक्षा जर आपल्या सोसायटीतला कचरा जर होळी निमित्त जाळला तर स्वच्छता पण होईल आणि पर्यावरणाच्या दृष्टीने पण ते उपयोगी पडेल असं माझं मत आहे। आपलं मत काय आहे? धन्यवाद माधवीताई। माधवी त्यांचं म्हणणं छान आहे, पण एक थोडस मला त्याच्यामध्ये एक काय म्हणतात त्याला आठवण करून द्यायची आहे की आपले फायर ऍडवायझर महाराष्ट्राचे आपल्याला काय सांगून गेले श्री मिलिंद देशमुख, जेव्हा आपण पालापाचोळा किंवा गवताच्या गंजी पेटवतो तर त्याच्यामधून जे स्फुल्लिंग धुलीकण बाहेर पडतात, जे पेटते आणि अतिशय गरम असे असतात, ते निखारे आजूबाजूला फार मोठा फायर हझार्ड निर्माण करतात हे अजिबात विसरू नये। आणि एखादी गोष्ट जाळणं हे थर्मोडायनॅमिकली अतिशय थर्मोडायनॅमिक्सचं जे शास्त्र आहे या शास्त्राप्रमाणे सर्वात कमी पद्धतीने त्याच्यामधून आपल्याला फायदा मिळतो। जास्त फायदा मिळायचा असेल तर तो कचरा आपण त्याचं कॉम्पोस्टिंग करून त्याचं आपण आपण जर त्याचं ऑर्गॅनिक खत बनवलं आणि ते खत आपण आपल्या कुंड्यांमध्ये वापरलं तर आपल्याला कितीतरी जास्त त्यातनं फायदा मिळेल। तो असा जर झाडपाल्याचा कचरा असेल तर, पण अगदी टाकाऊ लाकूड आहे ज्याचा लाकडाचा कुठेही उपयोग होऊ शकत नाही तर तसं लाकूड जाळलं तर एक वेळ समजू शकतो मी, पण मी खरं सांगतो जाळण्याचा आकार हा नेहमी छोटाच पाहिजे आणि ते कमीत कमीच केलं पाहिजे। जसं आपलं जसं आहे की अनिष्ट प्रथा त्या होळीमध्ये जाळल्या जातात तसं आपण म्हणू शकतो की जसं तुम्ही स्वच्छ भारत अभियान सांगितलं तर ही एक शपथ घेऊ शकतात की आपली सोसायटी आपण स्वच्छ ठेवू शकतो। जरी होळीच्या निमित्ताने पालापाचोळा नाही जाळला तरी आपण सोसायटी स्वच्छ ठेवू शकतो। खरं नाही का? आणि मला असं वाटतं की तुम्ही हे सांगताय छान सांगताय, कारण आता असं आहे की हल्ली पार्टनरशिपचं युग आहे, म्हणजे म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंवा म्युनिसिपल काउन्सिल किंवा नगरपालिका त्या गावामधल्या कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन्स एनजीओज आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ऍडव्हान्स लोकॅलिटी मॅनेजमेंटच्या लोकांच्या स्वयंसेवी संस्था या सगळ्यांनी एकत्र येऊन अशा प्रकारचा प्रश्न सोडवावा आणि या संदर्भामध्ये काहीतरी समान कार्यक्रम आखावा अशी आता वेळ आलेली आहे आणि हे प्रयोग ऑलरेडी होत आहेत आपल्याकडे, फक्त ते जास्त प्रमाणात झाले पाहिजे। सर मला तेच हाच मुद्दा मला पुढे करायचा आहे की माझं काय महत्व आहे किंवा काय सहभाग आहे, मी एकटी काय करू शकते, काय तुम्ही मार्गदर्शन कराल? खरं तर आपण कारण हे पर्यावरण सण उत्सव हा निसर्ग हे वृक्ष प्राणी हे एकाच मोत्याच्या माळेमध्ये गुंफलेले आहेत। आपण भारताचे रहिवासी आहोत आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आठवण या ठिकाणी आपण आणल्याशिवाय चालणार नाही। फार आवश्यक आहे आपल्याला ते लक्षात घेणं की मी एकटा एक हा काही फार छोटा आकडा नाहीये। जर एक माणूस जर मदर टेरेसा महात्मा गांधी सारखा अत्युच्च काम करणार असेल तर तो एक फार जबरदस्त आहे आणि मला वाटतं तो एक प्रत्येकजण आपण असू शकतो असा मला विश्वास आहे। आणि मी तर असं सांगतो की जर मी एखादा बदल स्वतःपासून करणार नसलो तर मी लोकांना प्रवचन देऊन काय अर्थ आहे, कशासाठी म्हणून लोकांना सांगत राहायचं सगळं आणि स्वतः काही करायचं नाही। त्यामुळं मला वाटतं की हे फार महत्वाचं आहे की आपण स्वतःपासून या बदलाची सुरुवात करू अशा पद्धतीचं आपल्याला प्रतिज्ञा केली पाहिजे। आणि आता चांगली प्रतिज्ञा कुठल्याही दिवशी घ्यायला काही हरकत नाही, आता होळीच्या निमित्ताने आता आपल्याला संधी मिळालेली आहे ही एकमेकांशी संवाद साधण्याची, तर माझी अशी विनंती आहे की सर्वांनी ही प्रतिज्ञा घ्यावी की केमिकल रंग आणि पाण्याचा अपव्यय होळीच्या निमित्ताने मी करणार नाही। आणि बघा दुप्पट फायदा आहे, तुम्ही रंगात टाकलेलं पाणी आणि केमिकल रंग वाचवता ह्या तर फार मोठा फायदा आहे। खरं म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ही प्रतिज्ञा आपण कुठल्याही दिवशी घेऊ शकतो, पण होळीच्या दिवशी घेणे अतिशय चांगली बाब आहे। खरं तर अब्जावधी जीवांचं पोषण करणारी पर्यावरणाची व्यवस्था ह्याच्यामध्ये संख्येने जास्त किंवा अमर्याद असं काहीही नाही, प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा आहे, प्राण्यांच्या वाढीला, झाडांच्या वाढीला, एवढंच काय तर सागराच्या किनाऱ्यालाही मर्यादा आहे, अमर्याद असं काहीही नाही, त्याच्यामुळे त्याचा वापर मर्यादेतच झाला पाहिजे। दीपाने द्वीप प्रज्वलित करून पर्यावरणाचं भवितव्य आपण उजळवलं पाहिजे। खरं तर आपण आता या होळीच्या दिवशी वृक्षतोड न करणं, नैसर्गिक रंगांचा वापर करणं आणि पाण्याचा अपव्यय टाळणं ह्या गोष्टींची एक प्रतिज्ञा घेऊन होलिकोत्सवाच्या प्रकाशात पर्यावरणाचं भविष्य उजळवू शकतो। सर तुम्ही आज इथे आलात आणि आम्हाला एवढं खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खरंच खूप खूप आभार। मला बोलल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।